लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइफ को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत इतके वर्ष जी काही माजी राजकीय कारकिर्द आहे ती आपल्या समोर आहे आणि ही राजकीय कारकिर्ता साहजिकच आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्या सर्व नेत्यांच्या विरोधातली आहे जे काही कानावर पडलं ते राजकीय मतभिन्नतेच पडलं होत पण याचा अर्थ असा नाही की विरोधक होतो म्हणून तुम्ही जे काही केलं ते सगळंच वाईट ही भूमिका शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची कधीच नव्हती जेवढा जवळून अनुभव शंकररावांचा म्हणजे अशोकराव तुम्ही तर घेतलाच आणि मला नेहमी मी आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बोलत असेन कि मला सगळ्यात जास्त कधी कधी दया येते ती अशोकरावांची येते हे मी आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा बोलतोय का कारण ज्याचा उल्लेख दादा आपण केला की शंकररावांचा उल्लेख हेडमास्तर असा केला जातो आणि मी नेहमी अशोकराव आले का हळूच लपून त्यांचे हात बघत असतो किती पट्ट्या खाल्ले असतील <laughs> कारण कडक शिस्तीचा माणूस पण असं काही नाहीये ती सुद्धा व्यक्तीच होती आणि त्या शिस्तीचा चांगला परिणाम आज आपण अनुभवतो आहोत अनेक शोध लागत आहेत विकास म्हणून बऱ्याच काही गोष्टी होत आहेत नव्या नव्या गोष्टी निर्माण होत आहेत पण किती काही जरी केलं कुठेही आपण गेलो विसावं एकविसावं बावीसावं शतक दशक आणखीन काही काही जरी केलं तरी मला नाही वाटत म्हणजे आपण चंद्रावरती जरी गेलो तरी पाणी बनवू शकू असं मला नाही वाटत काही काही गोष्टी अशा असतात जसं पाणी आणि शरीरातलं रक्त मध्ये ऐकायला येत होतं की रक्ताला तर पर्याय काहीतरी शोधतायत पण अजूनही ते काही बनलेलं नाहीये आणि पाण्याला तर अजूनही शक्यच नाहीये म्हणजे जे काही पाणी आपल्याकडे आहे तेच व्यवस्थित वापरणं त्याचं नियोजन करणं हे फार महत्वाचं आहे पावसावरती अवलंबून आपली शेती आहेच त्यात आपला कृषीप्रधान देश आहे मग कधी दुष्काळ पडतो कधी पूर येतो पाणी म्हटल्यानंतर माझ्या मनात विचार होतो काय वेग असं हे काय विचित्र प्रकरण आहे की मरणोन्मुख असेल त्याच्या तोंडात जर दोन चमचे पाणी टाकलं तर तो त्याचा जीव वाचतो पण त्याच वेळेला दूरचित्रवाणीवरती बघतो पुरामध्ये लोक वाहून जातात बुडून मृत्यू होतो म्हणजे अतिरेक झाला तर तेच पाणी मारतं आणि व्यवस्थित मिळालं तर तेच पाणी जगवतं त्याचं नियोजन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ते नियोजन करणं जरी आपण शिकलो तरी मला असं वाटतं आपल्याला आयुष्य कळलं ज्या शंकररावांनी त्यावेळेला ज्या एकवाडीचं एक नुसतं स्वप्न बघणं ठीक आहे स्वप्न बघणारे अनेक असतात आणि म्हणून अशोकराव आपण जे बोललात ते फार महत्वाचं आहे एक दिशा दाखवली हरकत नाही दिशा बघणं दिशा दिसणं स्वतःला आणि ते लोकांना दाखवलं जनतेला दाखवण्याचं चा धाडच असणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या दिशेने चालणं हे त्याहून महत्वाचं आहे पाऊल टाकणं एखादं धोरण ठरवल्यानंतर जर सहकारी सा, तसे नसतील म्हणजे आता मगाशी माझा उल्लेख कोणीतरी केला लोकप्रिय मुख्यमंत्री मी अशोकरावनं म्हटलं ही बहुतेक पद्धतच पडलेली आहे की मुख्यमंत्र्याच्या आधी लोकप्रिय बोललंच पाहिजे पण तेव्हा मी जर का समजून माझा असा समज झाला की मीच लोकप्रिय आहे हे कोण आहेत असं नाही यांची कामं जी आहेत ना ही कामं सगळ्यांना मिळून मुख्यमंत्र्याला लोकप्रिय मुख्यमंत्री लोकप्रिय लोक म्हणजे सरकार लोकप्रिय म्हणजे सरकार लोकप्रिय म्हणजे सगळे सहकारी माझं अख्खं मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं हे योग्य काम करते आणि मग सरकार योग्य काम करते म्हणजे काय सरकार म्हणजे केवळ मंत्री नाहीत तर सचिव आले अभियंते आले सगळे आले आणि ही सगळी एकत्रित मांडणी झाल्यानंतर जे काही आपण करतो आहोत त्याचा जर का योग्य उपयोग केला जातोय हे जेव्हा कळतं तेव्हा खरं समाधान मिळतं आणि म्हणून मला आजच्या पारितोषिक विजेत्यांना खास त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करायचंय की सरकार सरकार येतं सरकार जातं सरकार बदलतं सरकार आणखीन पुढे जातं सरकार काम करत असतं पण ज्यांच्यासाठी काम करतं त्यांना ते काम नीट कळलं हे जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो आता एक गोष्ट ठीक आहे बरोबर आहे की जो जेवणाचा विषय दादा आपण काढला आणि थोरात साहेब म्हणाले की कोरोनामुळे काही ते जमलं नाही तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा करोनाची भीती बाळगू नका आम्ही तुमच्याकडे येऊन सोबाळावरती जेऊ <laughs> नाही सोबळाचा अर्थ असं आसा, असं नका समजू म्हणजे न भीता नाही तर उद्या परत जेवणावर आघाडीत बिघाडी तसं काय नाहीये हा एक गमतीचा भाग आहे पण हे खरोखर महत्वाचा आहे हा उल्लेख मी गमतीने का केला की हा पारितोषिक विजेत्यांचं महत्व त्यात दडलेलं आहे की एक तर ही परिस्थिती करोनाची परिस्थिती त्याच्यामध्ये हे सगळं करणं आणि जसं मनिषताई आपण म्हणालात की खरंच हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या सुनीलजींनी सगळं एवढं केलं ते आज ह्या क्षणाला आपल्यात नाहीयेत पण त्यांचं कुटुंब तुम्ही वर्णन केलं की केवळ तुमच्या पुरतं नव्हतं मोठं कुटुंब होतं म्हणजे केवटी साधी साधी माणसं किती मोठी कामं करू शकतात हे फार महत्वाचं आहे एखादं काम करायला मोठेपणच असायला पाहिजे अशातला भाग नाहीये तर लहान माणूस सुद्धा केवढा मोठा होऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे तर ह्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर सगळ्यांची उदाहरणं आपण दिलेले कशासाठी यांना पारितोषिक दिलं आता हे आहे ना प्रवीणजी म्हणजे सहज समोर आले म्हणून मी वाचतो प्रवीणजी तुम्ही युक्त आणि मुक्त युक्त काय असावं गाळ युक्त आणि मुक्त नेमकं काय गाळ युक्त काय असावं आणि गाळ मुक्त काय असावं जयंतराव आपण जी बैठक घेतली त्यात हाच विषय होता जी आपली जुनी सगळी धरणं आहेत ती आता एवढी गाळाने भरलेली आहेत विजय इकडे समोर बसलेत विजयजी की आता त्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे मग आता ही अशी गाळ युक्त धरणं हे अशीच ठेवून द्यायची त्याच्यात गाळ पडतोय 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 आणि नवीन धरणं बांधत जायची तर तसं नाहीये गाळ धरणातला गाळ काढल्यानंतर तोच जर गाळ माझ्या शेतीला युक्त ठरत असेल तर तो तिथल्या गाळकडून इफेक्ट टाकणं हे ह्याला सुद्धा एक कल्पकता लागते की नेमकं का कुठे काय वापरायचं हे फार महत्वाचं आहे आणि मगाशी जे मी म्हटलं ना की आपण पाणी म्हणजे जीवन आहे चंद्रावरती गेल्यानंतर मंगळावरती गेल्यानंतर तिकडे पाणी आहे का पहिले शोधतो का कारण पाणी असेल तर तिकडे जीवसृष्टी असण्याची शक्यताही दाट असते पाण्याशिवाय जीवनच असू शकत नाही आणि त्या पाण्याचा विनियोग व्यवस्थित करणं आणि जेव्हा मी काही काळ वर्षांपूर्वी एक शब्द ऐकला ज जलसाक्षरता मला कळे नाही जलसाक्षरता हा काय प्रकार आहे जलसाक्षरता आपण म्हणतो साक्षरता साक्षरता ही घराघरामध्ये साक्षरता पोहोचली पाहिजे पण जलसाक्षरता काय त्या जलसाक्षरतेचा हा अर्थ आज आपल्याला सगळ्यांना कळतोय आज सगळ्यांना कळतोय आणि म्हणून मी जास्त अधिक काही बोलणार नाही पण ह्या सर्व पारितोषिक विजेत्यांचं मी खास अभिनंदन करताना तुमच्यासोबत इतरांनी सुद्धा जी काही मेहनत घेतलेली आहे त्यांना सुद्धा मी त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय आणि हा पुरस्कार मला माझ्याबरोबर चर्चा करताना नेमकी आता मला आठवत नाही पण शंकररावांचं नाव देण्याची ज्यांची कल्पना आहे त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि जयंतराव आता आपल्याला आपल्यावरती जबाब जबाबदारी आहे की प्रत्येकाने राज्याला काही ना काहीतरी दिलेलं आहे आज आपलं सरकार आहे असा विचार करा पंचवीस वर्षानंतर आपल्या सरकारची आठवण निघेल पन्नास वर्षानंतर आपल्या सरकारची आठवण निघेल तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारने हे केलं असं आपल्याला आता काहीतरी द्यायचं आहे आणि जे जो उल्लेख तुम्ही मागाशी केलात आपल्या बैठकीचा ते जाळं जर का आपण व्यवस्थितपणाने करू शकलो हे जाळं महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा तळपायापासून मेंदूपर्यंत रक्तवाहिन्यांचं जाळ आहे म्हणून आपलं शरीर हे सजीव आहे रक्त सगळीकडे जाते आहे तसं पाणी जर का आपण सर्वत्र महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जर नेऊ शकलो आणि ती नेण्याची धमक आणि हिंमत आपल्यात आहे नक्कीच आहे म्हणजे जो पाण्याचा पुरवठा आपल्याला निसर्गातून होतोय मग अतिरिक्त पाणी जे जा वाहून जातंय ते थांबवायचं कसं ते वळवायचं कसं त्याचबरोबरीने आपल्या खास करून ह्या किनारपट्टीवरती जो अथांग पसरलेला सागर आहे या काही पुराणातल्या गोष्टी आहेत असं म्हणतात की तेव्हा अगस्ती ऋषीने समुद्र प्यायला होता म्हणजे समुद्राचं पाणी पिणं जर त्या ती जर का खरी बाब म्हटलं तर नवीन काही नाही त्याच्यामध्ये पण समुद्राचं पाणी सुद्धा पिता येतं हे इतरत्र इस्रायल किंवा आपल्या देशात सुद्धा त्याचे प्रयोग सुरू आहेत मग आपण का नाही प्रयोग करायचा जे शंकररावांनी सांगितलं होतं पाणी आडवा पाणी जिरवा आणि आपल्याकडे अथांग समुद्र आहे त्याच्या त्या पाण्याचा वापर करू शकतो की जेणेकरून किनारपट्टीच्या पा भागाला ते पाणी मिळेल आणखीन मराठवाडा आहे विदर्भ आहे जे जाळं आपण करू शकतो आणि आता आपल्या समोर तो आपण नेक नकाशा ठेवलेला आहे ज्याला पाण्याचा जलवाहिन्यांचा तर तो, तो पुरा केला तर मला असं वाटतं की भावी पिढ्या हे नक्कीच आपल्या सरकारचं सरकारची चांगल्या पद्धतीने आठवण काढल्याशिवाय राहणार नाही मात्र हे करण्यासाठी आपल्या सर्वांची चा आणि या चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातली जनता जी हा कार्यक्रम बघते आहे त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे पुन्हा एकदा नम्रपणाने एवढंच सांगेन की आपले आशीर्वाद हे खंबीरपण आहे या सरकारच्या पाठी असू द्या सरकार या साध्या शेतकऱ्याच्या पाठीची आहे आणि आपण सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये एक चांगली क्रांती केल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करून सर्वांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र